कसला आलाय राग लोभ निघून गेला तुम्ही निघून गेलात पण मला द्वंद्वात टाकून गेलात काय करू काय करू का मी To be or not to be. मान खाली घालून सगळं वैभव स्वीकारू तुमचं की नाताळून निघून जाऊ मालक किती वेळा सांगितलं तुला मालक म्हणायचं नाही मालक म्हणायचं नाही मालक गेले आय एम सॉरी माझी काळजी करण्याचं काही एक कारण नाही आणि गोष्ट लक्षात ठेवायची परत मला कधीच मालक म्हणायचं नाही या बंगल्यात बाबांबरोबर अजून किती लोक राहायचे त्या दिवशी ते सकाळी घरातूनच बाहेर पडले की आदल्या दिवशी आलेच नव्हते सकाळीच घरातून निघाले होते जातो
मालक जेवणाच हे मालक होणं श्वेतासाठी स्वीकारायलाच हवं. श्वेता, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल पटकन. खूप एकटा पडलोय ग. का काय झालं श्वेता? तू माझ्यासोबत हवी होतीस आता इथे. श्वेता श्वेता, आय एम रिअली मिसिंग यू, आय एम रिअली मिसिंग यू. तू इकडे ये ना, तू लगेच इकडे ये. हे बघ, तुझ्या बाबांना माझ्याकडून जे जे अपेक्षित होतं ना, त्या सगळे माझ्याकडे. मी मालक झालोय का? मालक झालोय मी. तू ये ना इकडे, लवकर ये. आता हे कसं शक्य आहे? खूप उशीर झालाय. काय झालं? माझ्या अंगाला हळद लागली. उद्या माझ लग्न आहे. श्वेता, आता संपलं सगळं. श्वेता, अगं पण माझ्या बापाचं मरण माझ्या हातात नव्हतं ना. तू ये ना इकडे, लवकर ये. शक्य नाहीये आता ते, कारण मी आता इतकी पुढे आली आहे की माझ्यासाठी मागे वळण मरण आहे रे. मी काय काय बोलू? नियतीचा अजून एक अजब खेळ ना. जे कमावण्यासाठी धावत होतो ते काही न करता माझ्या पुढ्यात आला, आणि जिच्यासाठी कमवायचं होतं तिला मात्र अलगातपणे माझ्यापासून दूर नेली. संजीव, हॅलो संजीव, संजीव बोल. मी जेव्हा घर सोडून गेलो तेव्हा तुम्ही नव्हतात.
मिस्टर देवधर सगळं बघायचं. करेक्ट मिस्टर संजीव, मी तुमच्यावर अविश्वास दाखवते असं समजू नका. साहेबांनी मला सगळं काही सांगितलं होतं. नो प्रॉब्लेम. साहेब गेल्यानंतर त्यांनी लावून दिलेल्या शिस्तीप्रमाणे सगळी कामं चालली आहेत. पण काय ना मिस्टर संजीव, ही सगळी जबाबदारी तुम्हाला सोपवण्यापूर्वी मला तुमची ओळख पटवून घेणं फार गरजेचं आहे. प्लीज. मिस्टर संजू, तुम्हाला माझ्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. कदाचित तुमच्या दृष्टीने ती क्षुल्लक असतील, पण माझ्यासाठी फार महत्वाची आहेत. मिस्टर संजीव, तुमच्यात आणि साहेबांमध्ये जेव्हा वितुष्ट वाढलं तेव्हा कुठल्या तरी बाईविषयी तुमच्या मनात अडी होती, राईट? हो सरोज. ओके सॉरी, तुम्हाला त्रास झाला. मला त्रास द्यायचा नव्हता तुम्हाला, पण काय ना की मला फॉर्मॅलिटीज तर कम्प्लीट कराव्याच लागतील ना. मिस्टर संजीव, तुमच्या वडिलांची कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नव्हती? त्यांचं सेंट. ते जेव्हा जेव्हा तो सेंट वापरायचे तेव्हा तेव्हा मला जाणीव व्हायची कि ते आज सरोजला भेटणार. नकळतपणे तो वास त्या बाईशी असोसिएट झाला होता. मिस्टर संजीव, नाउ यू आर माय न्यू बॉस. मी श्वेता. कोण हवं तुम्हाला? श्वेता, 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 आता माझा विश्वासच बसत नाही. हे सगळं मला स्वप्नवत वाटत. मी ही स्वप्नातच इथपर्यंत पोहोचले रे. काल तुझा फोन आला आणि माझ्या समोर वास्तव उभं राहिलं. मी फार अस्वस्थ झाले रे. काय सुचर असं झालं. तुझा आवाज सतत माझ्या डोक्यात तरंगत होता. आणि मग एक स्वप्न आपोआप त्याच्या पाठीमागे निघालं आणि मग मी निघालंय आणि तेच तुझ्याजवळ येऊन पोहोचले रे. मी आहे ना तुझ्यासोबत. संजीव, मला ताट सहन होत नाहीये रे. आता मी येऊ. सुख पाहता
खरच आश्चर्य वाटते मला की शांतनू साहेबांनी स्वतःचं मृत्यूपत्र तयार केलं होतं आणि त्याची साधी नोंद सुद्धा नाहीये कुठे. हो त्यांच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी तुम्हाला माहीतच असायला हव्यात का? नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये, पण काय आहे ना की साहेब आपल्या कामाविषयी इतके पर्टिक्युलर होते की आपल्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा तपशील ते नोंदवून ठेवायचे. ही तर महत्वाची गोष्ट आहे हो. हे कागदपत्र खोटे आहेत. अहो तसं नाही म्हणायचंय मला. तुम्ही ट्रस्टचे अध्यक्ष आहात आणि साहेबांनी केलेल्या विलचे एक्झिक्युटिव्ह सुद्धा तुम्हीच आहात. ट्रस्टवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. खरं म्हणजे काकाने आधीच ठरवलं होतं की हा व्यवसाय ट्रस्ट मार्फत करायचा. हळूहळू त्याची व्यवस्था लावायची. पण 2 वर्षानंतरचा तुमचा प्लॅन होता. पण काका असे अचानक अपघातात गेले. तुम्ही काळजीपूर्वक हस्तांतराची प्रक्रिया सुरू करा. मी 2 दिवसात परत येतो. ठीक आहे, पण ही गोष्ट मिस्टर संजीव परब यांना कळवावी लागणार. त्याचा काय संबंध? अहो त्यासाठीच मला तातडीने इथे यावं लागलं ना. मिस्टर दंडवतेने दाखवलेले पेपर्स हे वैध आहेत. हो पण तुमच्याकडे कुठेच नोंद नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की त्या आधारावर हे बघा, नोंद असणं किंवा नसणं हे महत्वाचं नाहीये. मिस्टर दंडवतेने दाखवलेलं मृत्यूपत्र हे साहेबांच्याच हँडरायटिंग मधलंय, शिवाय खालची सही सुद्धा मी बघितली, त्यामुळे संशयाला कुठेच वाव नाहीये. शिवाय त्यात लिहिलेला मजकूर देखील इतका स्पष्ट आहे की कुठली मालमत्ता ट्रस्टला जाईल ह्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. म्हणजे आता संपलंच सगळं. अहो पण हा मुलगा आहे त्यांचा, असं कसं होईल? अहो मलाही सहानुभूती वाटतेय, बट आय एम हेल्पलेस नाव. मिस्टर संजीव ऑफिसमध्ये आले, त्यांनी त्यांची ओळख पटवून दिली, त्यानंतर मी माझ्या लीगल प्रोसेसला सुरुवात केली. हा आता हे असं काय उद्भवेल हे मलाही नव्हतं वाटलं. म्हणजे यावर काहीच पर्याय नाही असं म्हणायचं तुम्हाला? अर्थातच. पण मी जर गोपाळ दंडवतेंच्या कागदपत्रांवरती शंका व्यक्त केली आणि केस केली तर काही दिवस तुम्ही त्यांना थांबवू शकाल, पण रिझल्ट तुमच्याच बाजूने लागणं इट्स क्वाइट इम्पॉसिबल. म्हणजे मला संपूर्णपणे बेदखल करण्यात आलंय. तर झाल्या प्रकाराबद्दल मलाही वाईट वाटतंय, पण एनिवेज कुठली मदत लागली तर सांगा मला. येते. कायदे मला कळेल का आपल्या दोघांमध्ये कोणता आहे तो कायदा? काकांनी ही सगळी मालमत्ता माझ्या आईच्या नावावर केली आहे हे तुला एव्हाना कळलं असेलच.
बघायची इच्छा नाही आहे तुला?